इस न्यूज के प्रायोजक हैं अबजान जूस एंड फालूदा, पेंटर चौक, बीजापुर वे, सोलापुर। आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। देश भर में बीते 7 मई 2024 को लोकसभा चुनाव मतदान का तीसरा चरण पूरा हुआ, जिसमें सोलापुर लोकसभा क्षेत्र में महानगर पालिका और दो स्कूल नंबर 3 किडवाई चौक, महानगर पालिका और दो स्कूल नंबर 1 बेगमपेट और सिद्धेश्वर स्कूल के पास कुछ विवाद हुआ, जहां पुलिस के एक्शन में आते ही मामला शांत हो गया। लेकिन कंट्रोल रूम को किसी ने सूचना दी कि शास्त्री नगर, शानदार चौक, कुर्बान हुसैन नगर, अम्बेडकर नगर, गुरु नानक चौक और लश्कर परिसर में कुछ लोग मतदान न करने को लेकर वोटर्स को 500 रुपये का लालच दे रहे हैं। जहां बीट मार्शल मौके पर पहुंची तो सारे वहां से रफू चक्कर हो चुके थे। सोलापुर जिलाधिकारी ने इस मामले की अधिक जानकारी दी है। वंचित ठेवण्याचे प्रश्न आहे लोकांचे, तिथे आम्ही तत्काळ ते SP साहेब असतील, CP साहेब असतील, त्यांच्याशी संवाद साधून आम्ही तत्काळ तिथे एरिया डोमिनेशन मार्चेस पण केलं आहे। एक विधानसभा मतदारसंघ मध्ये आम्हाला असं एक माहिती मिळाली की एक स्पेसिफिक एरियामध्ये लोकांना वंचित ठेवण्याचे प्रयत्न आहे, तिथे आम्ही एरिया डोमिनेशन मार्चेस करून दिला। तिथे जे एरिया डोमिनेशन मार्च करत होते त्यांना मी ते पॅम्फलेट पण वाटला, ज्यामध्ये माझ्या आणि SP साहेबांचा पर्सनल नंबर होता आणि PI साहेब आणि DSP साहेब की जर तुम्हालावर कोणी दबाव आणत आहे की वोटिंग देऊ नका तर तुम्ही तत्काळ कॉल करा, पण मला तर एकही त्या तिथून कॉल नाही आला। एकूण एरिया डॉमिनेशन मार्चे झाला की जे लीडर्स होते ते एरियाचे SP ने त्यांना बोलविला की तुम्ही तत्काळ सांगा जर कोणी तुमच्यावर असा प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला, तो अडथळा मतलब कोणाला दबाव टाकण्याची तर आमच्याकडे नाही आहे। कारण तर एरिया डोमिनेशन आणि सगळे चांगले पद्धतीने झाले आहे। आता CB जिल्हा आहे, हेल्पलाईन नंबर आहे, कलेक्टर SP CP चे सर्वांच्याकडे नंबर आहे जिल्ह्यामध्ये, तर अडथळा क्रिएट करण्याचे हे नाही झालं।